नमस्कार, आपण पाहता एबीपी माझा, मी ज्ञानदा कदम। बुलेटिनची सुरुवात एका दुःखद बातमीनं करतोय। ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं दीर्घ आजारामुळे निधन झालंय। वयाच्या 81व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। वांद्र्यामधल्या त्यांच्या राहत्या घरी त्यांचं निधन झालंय। विनोद घाटगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। विनोद, गेल्याच वर्षी खरं तर रमेश देव यांचंही निधन झालं होतं। सीमाताईंनी सुद्धा आज अखेरचा श्वास घेतलाय। म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतली एव्हरग्रीन जोडी निघून गेली अशीच भावना सगळ्यांची आहे। नक्कीच ज्ञानदा, मराठी इंडस्ट्रीमधली आपल्या सिनेविश्वातली एक एव्हरग्रीन जोडी, ज्या जी जोडी खरं तर सगळ्यांची लाडकी होती, रमेश देव आणि सीमा देव, तर ती जोडी आज आपल्यात नाही आहे। आज सीमाताईंचं निधन झालेलं आहे। आज सगळे राहत्या घरी त्यांचं निधन झालंय। 2.5 वर्षांपूर्वी साधारणतः अल्झायमरचा त्रास सुरू झाला होता आणि त्यानंतर त्या अभिनय देव, त्यांचा मुलगा अभिनय देव, आणि त्यांच्याकडे त्यांच्या घरी तिथे त्यांच्यासोबत त्या राहत होत्या आणि आज सकाळी त्यांचं राहत्या घरी निधन झालेलं आहे। साधारण 81 त्यांचं वय होतं आणि आपल्याला माहितीच आहे की या जोडीनं, रमेश देव सीमा देव या जोडीनं ज्या पद्धतीनं मराठी सिनेविश्वात तसंच हिंदीमध्ये सुद्धा ज्या पद्धतीने, विनोद तुला थोडंसं यासाठी थांबवते कारण ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ सध्या आपल्या सोबत आहेत। मामा नमस्कार, खूपच दुःखद बातमी आहे खरं तर। सकाळी सकाळी सीमा देव आज आपल्यामध्ये नाही आहेत। वाईट गोष्ट, अत्यंत वाईट गोष्ट झाली। म्हणजे एक एक देखणी सुंदर नटी आणि अभिनयाची जाण असलेली एक चांगली शालीन नटी गेली असं मी म्हणेन। म्हणजे अभिनयाचं त्याचा हे होतं, त्याने आपलं एक विशिष्ट स्थान केलं होतं, निर्माण केलं, त्याबद्दल काही वादच नाही।